नमस्कार, जीएम विशेषमध्ये आपलं स्वागत. मी श्रेयस पांडे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटला. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला अन मतदारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. शिवबाटाला 21, राशपाला 10 आणि काँग्रेसला 17 जागांवर निवडणूक लढवण्यासंदर्भातले आदेश आता पुढे देण्यात आले आहेत. जागावाटपाची घोषणा झाली, पण 3 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरलेले नाहीत. आधी हा आकडा 5 होता. त्यानंतर ऐन बुधवारी उशिरा रात्री 2 उमेदवारांची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली, ते म्हणजे जालना आणि धुळ्यातला मतदार. तर आधी 7 उमेदवारांवर उमेदवार ठरले नव्हते. त्यानंतर बुधवारी सातारा आणि रावेर लोक या ठिकाणची उमेदवारी घोषणा करण्यात आली. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा आणखी 2 ठिकाणाची घोषणा करण्यात आलेली आहे. आता 3 ठिकाणी पेच अडलेला आहे. नेमकं कुठल्या ठिकाणी पेच अडलेला आहे आणि कोणते उमेदवार घोषित करण्यात आले पाहूयात आजच्या जेएम विशेषमध्ये. शिवबाटाला 21, राशपला 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. कोणकोण उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. ज्यावेळेला महाविकास आघाडीच्या जागावाटपाची घोषणा महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांनी केली, त्यावेळी त्यांनी जागावाटप आणि जागावाटपावरील नाराजीवर काय भाष्य केलं होतं पाहूयात. विकास आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही आटोकाट प्रयत्न केले आणि मला खरंच ह्या सर्व आमच्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली. मला त्यांना खरंच मनापासून धन्यवाद द्यायचे. नुसतं तोंडावरती मी बोलत नाही, पण एकही जागा न मागता त्यांनी ही भूमिका स्वीकारली. जागा वाटपाचा हा तिढा जो आहे आज आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे. मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण करताय, आमचे सगळे कार्यकर्ते एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. 48 जागा आहेत, त्यापैकी एकाही जागेवर आता मतदार घेण्यात आले नाही. एक महाविकास आघाडीमध्ये शिवभाटाकडून आधीच आपले 21 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली होती, तर काँग्रेसकडून 13 जागांवर उमेदवार घोषित करण्यात आलेले होते. त्यानंतर बुधवारी रात्री 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. आता हे 15 उमेदवार काँग्रेसकडून घोषित करण्यात आलेले आहेत. 17 उमेदवार त्यांना 17 जागा देण्यात आलेल्या आहेत. मात्र अजून 2 जागा आहेत तिथे अजून त्यांचे उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत. तर सोबतच शरद पवार यांच्या पक्षाने 9 जागांवर उमेदवार दिलेले आहेत, त्यांना 10 जागा देण्यात आलेल्या आहेत. शरद पवार यांची 1 जागेवर उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. त्यासाठी इच्छुकांच्या नावाचा विचार करण्यात येत आहे. काँग्रेसकडून 4 जागांसाठी चाचपणी सुरू होती, त्यातले 2 जागा आता घोषित करण्यात आलेल्या आहेत. काँग्रेसकडून आता 2 मतदारसंघाची चाचपणी करण्यात येत आहे, त्यामध्ये आता मुंबई उत्तर आणि उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाचा समावेश आहे. धुळे मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी करण्यात येत होती आणि त्यांचा उमेदवार अखेर ठरलेला आहे आणि त्यांनी त्यासंदर्भातली घोषणा देखील केलेली आहे. भाजपाकडून लागोपाठ तिसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे. त्यांच्या विरोधात कुणाला उमेदवारी द्यायची याबाबत काँग्रेस नेत्यांकडून उमेदवाराची चाचपणी करण्यात आली. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसतर्फे आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा होती, मात्र आता शोभा वच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने उमेदवार दिला नाही त्याचं एकमेव कारण आहे की महाविकास आघाडीचं जागा वाटपातच कुठं काही
पुढे सरकलेलं नाही. जनता भारतीय जनता पक्षाबरोबर आहे. 2024 जनतेने ठरवलेले संकल्प केला आहे की मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचे, आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी कन्फ्यूज आहे, त्यांना काही सुचत नाही आहे, आणि कदाचित त्याच्यामुळे त्यांना उमेदवार मिळत नाही. वंचितच्या वतीने देखील धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये माजी IPS अब्दुल रहमान यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे, तर भाजपाने तिसऱ्यांदा पुन्हा खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या वतीने वेगवेगळे नाव पुढे येत होते, त्यानंतर आता शिक्कामोर्तब डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या नावावर करण्यात आलेला आहे. आता शोभा बच्चाव यांना जी उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याबाबत राजकीय विश्लेषकांना काय वाटते तेही पाहूया. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा वगळता भाजपा आणि वंचित वगळता अन्य दुसऱ्या कुठल्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. मुख्य पक्ष जो आहे महायुतीतील भाजपाने डॉक्टर भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलेली आहे, आणि वंचित आघाडीतर्फे IPS अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांनी या ठिकाणी दावा सांगितलेला आहे. अंतर्गत सर्व्हेमध्ये डॉक्टर शोभाताई बच्चाव यांचं नाव पुढे आलेलं आहे, त्यामुळे त्यांना पक्षातर्फे उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु तशीही काही घोषणा अद्याप काँग्रेसतर्फे झालेली नाही. काँग्रेसतर्फे हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाटेला आलेला आहे, आणि त्या काँग्रेससाठीच त्यांनी जागा सोडलेली आहे असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं होतं धुळ्यामध्ये, परंतु अद्याप अशी अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नाही. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये बुधवारी रात्री धुळ्यातील लोकसभेसाठी उमेदवाराची घोषणा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे. शोभा बच्चाव यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिळे तुषार परदेशी थेट जोडले गेलेले आहेत. तुषार, काय ही नेमकी लढत असणार आहे, कशा प्रकारे शोभा बच्चाव या आव्हान देऊ शकतात सुभाष भामरे यांना? नक्कीच, गेल्या अनेक दिवसापासून काँग्रेसचा कोण उमेदवार देईल याकडे सारांतर लक्ष लागून राहिलं होतं. भाजपाकडून तिसऱ्यांदा डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर केलेली होती. त्यानंतर वंचितचे अब्दुल रहमान असेल ते माजी IPS अधिकारी आहेत, त्यांना उमेदवारी देखील, परंतु काँग्रेसवर अद्यापर्यंत कुठलीही उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती. अनेक इच्छुकांनी आपले नाव पुढे आले होते, त्यात आमदार असतील कुणाल पाटील असतील किंवा जिल्हाध्यक्ष श्याम सनेर असतील यांनी देखील, परंतु आता 2 दिवसापासून शोभा बच्चाव माजी मंत्री राहून चुकले, धुळे माजी पालकमंत्री देखील त्यांनी पद भूषवलं होतं, म्हणून त्यांचं देखील. या मतदारसंघामध्ये ज्या वेळेला चाचपणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात येत होती त्यावेळेला इथले जे जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेसचे श्याम सानेर त्यांचं नाव आघाडीवर होतं, आता त्यांचं नाव न येता त्यांच्याच नावाची चर्चाही होती आणि कार्यकर्त्यांच्याही भावना तशा होत्या, मात्र शोभा बच्चाव यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे. काय पक्षानं या संदर्भात विचार केला असावा, कारण सुभाष भामरे यांना शोभा बच्चाव कशा प्रकारे टक्कर देऊ शकतात? नक्कीच, जे जिल्हाध्यक्ष श्याम सनेरे हे गेल्या विधानसभेमध्ये देखील त्यांनी शिंदखेडा इथं आपली उमेदवारी दिली होती, परंतु त्यांचा तिथं पराभव झाला होता. देखील काँग्रेसचं पाठबळ या ठिकाणी बागलान परिसरामध्ये जास्त असल्याने आणि शोभा बच्चाव जे आहेत या काँग्रेसच्या या बागलान परिसर म्हणजे नाशिकच्या असल्या कारणामुळे त्यांचा त्या भागात नागरिकांशी येणारा संबंध किंवा गाठीपेटी भेटी या जास्त असल्यामुळे त्यांचं नाव आता पुढे आलं होतं, आणि म्हणून त्यांना देखील धुळे लोकसभा मतदार इच्छुक देखील त्या होत्या, म्हणून ही उमेदवारी त्यांना केली गेली असेल असं आव्हान. तुषार, ज्या वेळेला चाचपणी होत होती त्यावेळेला कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं, कुणाल पाटलांना जर उमेदवारी दिली जात होती तरी त्यांनी का घेतली नाही किंवा त्यांच्या पत्नीला का देऊ केली नाही, या संदर्भात काय अधिक माहिती आहे आपल्याकडे? कुणाल पाटील हे आधीपासूनच यांनी सांगितलं होतं की मी लोकसभा ही निवडणूक लढवणार नाही, किंवा माझ्या घरातल्या पत्नी असतील अश्विनी पाटील यांना देखील उमेदवारी ही देणार नव्हते, हे पहिल्यापासून देखील सांगत होते, परंतु काँग्रेसकडून त्याचं नाव पुढे करण्यात येत होतं, परंतु ते मनातून हे
म्हणजे त्याची इच्छा नव्हती किंवा त्यांचं बऱ्याच मध्ये भाजपामध्ये जाणार अशी देखील चर्चा रंगली होती. त्यातच राहुल गांधी यांचा धुळे दौरा आल्यामुळे मग तो एकंदरीत तो पक्ष प्रवेश थांबला की काय अशी देखील चर्चांना उधाण आली होती. आणि त्यानंतर देखील कुणाल पाटील जे असतील यांना विचारणा करण्यात आली होती, परंतु त्यांनी कुठलीही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली नाही. त्यांनी सरळ सांगितलं की मी उमेदवारी करणार नाही. जी धन्यवाद. अनेक नावांच्या चर्चा होत्या, मात्र आता अध्याप शोभा बच्चाव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. धुळ्यामध्ये शोभा बच्चाव यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केलेला आहे, त्या संदर्भातली घोषणा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे. जागा वाटप महाविकास आघाडीचे ठरलेले होते, मात्र उमेदवार ठरत नव्हता. आता ऐन वेळेवर धुळ्याच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे. अद्याप 3 अशा जागा आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडीला उमेदवार मिळालेला नाही. एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार डॉ सुभाष भामरे यांनी प्रचाराला सुरुवात केलेली असताना दुसरीकडे वंचित आता धुळ्याच्या मैदानात उतरलेलं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचा उमेदवारही जाहीर झालेला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना आता रंगणार आहे. महायुती विरुद्ध वंचित ही देखील लढाई इथे पाहायला मिळणार. येणाऱ्या काळामध्ये या संदर्भातला निकाल काय येतो येत्या काळात स्पष्ट होईल. धुळ्यामध्ये महायुतीकडून सुभाष भामरे म्हणजे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर आता धुळ्यामध्ये काँग्रेसकडून शोभा बच्चाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि वंचितकडून सुद्धा इथे उमेदवार घोषित करण्यात आलेला, त्यामुळे धुळ्यात तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा वगळता भाजपा आणि वंचित वगळता अन्य दुसऱ्या कुठल्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. मुख्य पक्ष जो आहे महायुतीतील भाजपा, भाजपाने डॉक्टर भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि वंचित आघाडीतर्फे IPS अब्दुल रहमान यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. महाविकास आघाडीकडून ज्या 5 मतदारसंघामध्ये उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नव्हती त्यामध्ये जालन्या लोकसभा मतदारसंघाचा सुद्धा समावेश होता. भाजपाने जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केलेली आहे. सलग 5 वेळा लोकसभा निवडणुकीत विजय होणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्यासमोर 6व्या वेळी उमेदवार कोण उतरवायचा याची चाचपणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. त्यानंतर कल्याण काळे यांचं नाव पुढे होतं आणि त्यांनाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. बुधवारी उशिरा रात्री या संदर्भातली घोषणा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेली आहे. काँग्रेसला ही जागा देण्यात आलेली होती. काँग्रेसचे नेते डॉक्टर कल्याण काळे हे लोकसभेची तयारी करताना सुद्धा पाहायला मिळत होते, त्यामुळे जालन्यामध्ये पुन्हा 2009 प्रमाणेच रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे यांच्यामध्ये आता सामना रंगणार असल्याचं दिसून येणार आहे. काँग्रेसकडून जालना लोकसभासाठी काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर कल्याण काळे हे निवडणूक लढवण्यासाठी देखील इच्छुक होते. पक्षातून त्यांची उमेदवारी निश्चित केली गेली आहे. आता त्यांना रावसाहेब दानवे यांच्यापुढे आव्हान उभं करावं लागणार आहे. जालना लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने जी चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने मी आपल्यासमोर आलेली आहे. जालना लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसलाच मिळणार आहे आणि ही जालन्याच्याच जनतेला नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा माहिती आहे. जालना लोकसभा मतदारसंघाची खासदारकी काँग्रेस लढणार आहे आणि काँग्रेसकडून आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांना ही उमेदवारी जाहीर होणार आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये डॉक्टर कल्याण काळेसाहेबांचे नाव जालना लोकसभा खासदारकीसाठी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशकडून जाहीर होईल असा आम्ही विश्वास देतो. त्या अनुषंगाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचारसुद्धा सुरू केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही दौरेसुद्धा सुरू केलेले आहे. जालना लोकसभेच्या अंतर्गत येणारे अनेक दौरे कार्यकर्त्यांनी पूर्ण केलेले आहे आणि लवकरच येत्या 2 दिवसामध्ये डॉक्टर कल्याण काळेसाहेबांची उमेदवारी जाहीर होईल असा आम्ही कार्यकर्ते म्हणून आपल्याला विश्वास देतो. कल्याण काळे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे भावना व्यक्त केल्या तेही आपण पाहिलं. 2009 लोकसभा निवडणुकीमध्ये डॉक्टर कल्याण काळे यांनी भाजपाचे रावसाहेब दानवे यांच्यात पहिल्यांदाच जी लढत झाली होती त्यात तगडं आव्हान दिलं होतं. तेव्हा कल्याण काळे यांचा 8,000 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर आता पुन्हा काँग्रेसकडून कल्याण काळे यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे.
जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांकडून या संदर्भातली माहिती सुद्धा मिळालेली होती. आता येत्या काळामध्ये या संदर्भातली लढत कशी होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार. आतापर्यंत जालन्याच्या उमेदवाराची मधल्या काळादर्शक दूषित वातावरण झालं होतं, पण आता ते व्यवस्थित आहे. आता आमचा काँग्रेसच्या जिल्ह्यासाठी जागा सोडलेली आहे आणि पक्ष जो आदेश देईल ते आम्ही कार्य करायला सक्षम आहे. फक्त काँग्रेस पक्षांनी येणाऱ्या काळात योग्य ती भूमिका, योग्य ती न्याय देण्याची भूमिका केली पाहिजे. आम्ही आता आमची लढाई भाजप विरोधी आमची काँग्रेसची राहणार आहे आणि आम्ही 100% आमच्या काँग्रेस उमेदवाराला निवडून आणण्याचा 100% कार्य करणार आहे. मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघामध्ये सुद्धा काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत आहे. या जागेसाठी नसीम खान, राज बब्बर आणि स्वरा भास्कर यांची नावं चर्चेत आहेत. काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. या दोन ठिकाणी काँग्रेसकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. दुसरीकडे महायुतीकडूनही या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये या जागेवर तिढा आहे. काँग्रेसच्या वतीनं मुंबईतल्या दोन जागा आहेत ज्या काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या आहेत, मात्र अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही आहे. त्यामधली उत्तर मुंबईची ही मतदारसंघातली जागा आहे जिथं अजून काँग्रेसने उमेदवार घोषित केलेला नाही. राज्यामध्ये सध्या अजून दोन जागा आहेत ज्या ठिकाणी काँग्रेसकडून चाचपणी केली जात आहे आणि एक जागा राजपच्या वाटेला गेली आहे ज्यामध्ये उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही आहे. तर तीन जागेचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप ठरलं असलं तरी उमेदवार अजून ठरलेला नाही. जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीनं कल्याण काळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्याच संदर्भात बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे थेट जोडले गेलेले आहेत. विजय, कशा प्रकारे आता कल्याण काळे आव्हान देतील रावसाहेब दानवे यांना, कारण 2009 जशी लढत झाली होती त्यापेक्षा ही लढत कशी वेगळी ठरेल? नक्कीच श्रेयजी, जर बघितलं तर लोकसभा जे आहे जालन्याची लोकसभा बघितली तर सध्या उमेदवारी जी आहे ती आता काँग्रेसला जागा सुटलेली, मात्र महाविकास आघाडीमध्ये जर बघितलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटामध्ये आणि काँग्रेसमध्ये या जागेसाठी चांगलीच रस्सीखेच झाली ती आपल्याला पाहायला मिळत होती. मात्र अखेर ही जागा जी आहे ती काँग्रेसच्या ताब्यात सुटलेली आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसने या ठिकाणी जर बघितलं तर 2 दिवसानंतर जे आहे ते उमेदवार जाहीर केलेले. डॉक्टर काळे यांना आता ही जागा जी आहे उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आलेली आणि त्यामुळे जर बघितलं कल्याण काळे हे जे आहे ते 2009 देखील आता रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभं होते. त्यावेळी जर बघितलं त्यांचा 8,000 मतदारांनी जे आहे ते प्रभाव झाला होता. त्यामुळे जर बघितलं त्यानंतर जे आहे काँग्रेसकडून वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी उभा करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या वतीने आता डॉक्टर कल्याण काळे यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि आता यावेळी जे आहे त्यात डॉक्टर कल्याण काळे यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विजय, आपण जर नेमकी जालन्यातली लढत पाहायला गेलं तर रावसाहेब दानवे एकीकडे महायुतीचे उमेदवार आणि दुसरीकडे महाविकास आघाडीकडून डॉक्टर कल्याण काळे, तर 5 जिंकून आलेले रावसाहेब दानवे आहेत, तर दुसरीकडे 2009 रावसाहेब दानवेंकडूनच पराभूत झालेले डॉक्टर कल्याण काळे यांच्यावर पुन्हा एकदा का विश्वास दाखवला असावा काँग्रेसनं? नक्कीच, जर बघितलं तर सध्या मराठा फॅक्टर जो आहे तो जालन्यातून सुरू झाला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो जालन्यातून उठला होता. त्यामुळे जर बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते मराठा फॅक्टर सुरू झालं होतं. त्यामुळे आता जालन्यामधून आता जर बघितलं महायुतीकडून जे आहे ते रावसाहेब दानवे हे मराठा उमेदवार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता काँग्रेसकडून देखील आता कुठंतरी मराठा उमेदवार देऊन आता महायुतीची जी आहे ती बरोबरी करण्याचा आणि मराठा मतदान मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्याचा असं विश्लेषण बघितलं तर अभ्यासकडून वर्तवली जात आहे. आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा विश्वास जो आहे डॉक्टर कल्याण काळे यांच्यावरती आता काँग्रेसच्या वतीने वर्तवला. त्याच पद्धतीने जर बघितलं तर काँग्रेसचे तगडा उमेदवार जो आहे
तो कल्याण काळे यांच्याकडे बघितलं जातं, त्यामुळे त्याच पद्धतीने या संदर्भात बोलत असताना मी जरा थांबवतो आपल्याला. ज्यावेळेला आपण या संदर्भातली माहिती देत होता त्यावेळेला आपण असं म्हटलं की बा मराठा आंदोलनाचं जे काही या मराठवाड्यामध्ये सुरू आहे आंदोलन त्या अनुषंगाने काँग्रेसने हा निर्णय घेतला असावा. मात्र ज्यावेळेला जालना लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या वतीनं चाचपणी केली जात होती त्यावेळेला मराठा नाव म्हणजे कल्याण काळे आणि ओबीसी नावसुद्धा चर्चेत होतं राकेश राख यांचं, तर ते कुठे कमी पडले आणि कल्याण काळे वरचढ कसे ठरले? नक्कीच, जर बघितलं तर काँग्रेसच्या वतीने जे आहे ते जालन्यामधून दोन प्रस्ताव गेले होते. त्या ठिकाणी जर बघितलं तर राजेंद्र राख यांचं नाव ओबीसी मधून पाठवण्यात आलं होतं आणि मराठा उमेदवार म्हणून जे आहे डॉक्टर कल्याण काळे यांना पाठवण्यात आलं होतं. मात्र राजेंद्र राख जे आहे त्यांचा संपर्क जो आहे तो ग्रामीण भागामध्ये अत्यंत कमी असल्याचं जे आहे ते आता बोलले जात आहे. त्याच पद्धतीने जर बघितलं तर विक्रम काळे जे कल्याण काळे जे आहेत ते माजी आमदार देखील आहेत, त्यांचा संपर्क जो आहे तो चांगला आहे आणि त्याच पद्धतीने ते जर बघितलं तर रावसाहेब दानवे यांचे तगडे उमेदवार जे आहेत ते त्यांना ठरू शकतात. 2009 साली देखील जर बघितलं तर त्यांनी चांगली फाईट जी आहे ती आता रावसाहेब दानवे यांना दिली होती, त्यामुळे आता रावसाहेब दानवेच्या विरोधात जे आहे ते कल्याण काळे हे चांगले उमेदवार असू शकतात असा विचार जो आहे तो काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आणि त्यामुळे आता थेट तपासणी करून जे आहे ते आता उमेदवारी जाहीर करण्यात आली. डॉक्टर कल्याण काळे यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे आता जर बघितलं तर मागील 4 दिवसापासून डॉक्टर कल्याण काळे जे आहे ते आता विजय इथे आपण जर बोलायला गेलं जालना लोकसभा मतदार संघाबाबत तर मराठा समाज इथं मोठ्या संख्येनं आहे आणि मराठा आंदोलनाचं जे लोन पेटलेलं आहे त्या अनुषंगानं ही निवडणूक आहे ती फार महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे मराठा चेहरा उभा करण्यात आलेला आहे काँग्रेसच्या वतीनं, काय आत्मविश्वास घेऊन काँग्रेस या संदर्भातला विचार करत असावी आणि मराठा फॅक्टर जो म्हणतो आपण तो इथे कितपत आपल्याला निवडणुकीमध्ये कारगर पाहायला मिळेल? नक्कीच, जर बघितलं तर मराठा फॅक्टर जो आहे तो आता यावेळी चालताना आपल्या पाहायला मिळणार आहे कारण मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू हे जालना समजलं जातं आणि त्यामुळे जर बघितलं तर मराठा मी जर आपल्याला विनंती करतो आपण थोडं मागे सरकून बोलावं कारण ऑन एअर मध्ये आपली फ्रेम नीट येत नाहीये, थोडं आपण मागे सरकावं. नक्की, जर बघितलं तर मराठा फॅक्टर जो आहे तो जालन्यामध्ये चालणार आहे आणि त्याच पद्धतीने आता काँग्रेसकडून हे उमेदवार देण्यात आलेले दोन्ही मराठा विरुद्ध मराठा जे आहे लढत आता होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता डॉक्टर कल्याण काळे हे आता रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभा असणार आहे आणि त्यामुळे आता ही लढाई जी आहे ती मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्या कुठेतरी जर बघितलं आता मराठा उमेदवार जे आहे त्यांच्याकडे आता कुठेतरी मराठा जे मतदार आहे ते आता वेगळ्या दृष्टिकोनाने पाहताना पाहायला मिळणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने हा निर्णय घेतला असावा कारण जालन्यामध्ये जर बघितलं तर भाजपचा हा बालकिल्ला म्हणता येऊ शकतो कारण मागील 5 वेळा सलग जे आहे लोकसभेवरती रावसाहेब दानवे हे निवडून आले होते, त्यामुळे काँग्रेसकडून जे आहे ते वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी देण्यात आले होते. नक्की, आता येत्या काळामध्ये मराठा समाजाचा या मतदारसंघामध्ये मतदानाचा काय फरक पडतो येत्या काळात स्पष्ट होणार. तूर्तास धन्यवाद विजय आपण दिलेल्या या सविस्तर माहिती संदर्भात. भाजपाने मुंबई उत्तर मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना मैदानात उतरवलेला आहे. जागा वाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळालेला आहे, मात्र काँग्रेसकडून उमेदवाराची चाचपणी अद्यापही सुरूच आहे. 2019 निवडणुकीमध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना गोपाळ शेट्टींनी 4 लाख मतांनी पराभूत केले होते. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास संजय निरुपम इच्छुक होते पण त्यांची हकालपट्टी करण्यात आली. आता उत्तर मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चाचपणी केली जात आहे तर या जागेसाठी सुद्धा अजून काँग्रेसच्या वतीनं उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसकडून कोणता उमेदवार दिला जातो तो येत्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्या 3 जागेमध्ये अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही त्यात एक जागा आहे ती म्हणजे राशपकडे गेलेली. राशपकडून आतापर्यंत 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे, त्यांना 1 जागा देण्यात आलेल्या आहे. जागा वाटपाला त्यांच्या पाडद्यात 10 जागा मिळालेल्या आहेत. माढा मतदारसंघामध्ये पवारांकडून उमेदवाराची चाचपणी करण्यात येत आहे. माढ्यातून भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे तर महाविकास आघाडीमध्ये ही जागा शरद पवार यांना मिळालेली आहे. शरद पवार यांच्याकडून उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव पवारांकडून सर्वात आघाडीवर आहे. मोहिते पाटील उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच तुतारी हातात घेणार असल्याची चर्चा आहे. 2 दिवसात याबाबतचा निर्णय होणार. मोहिते पाटील याआधी शरद पवार यांच्यासोबत होते त्यामुळे घरवापसी झाल्यास त्यांना उमेदवारी मिळू शकते. मोहिते पाटील यांच्याशिवाय अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली आहे, त्यांचीसुद्धा नावं चर्चेत आहेत. अनिकेत देशमुख यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आणि उमेदवारीची इच्छाही व्यक्त केली आहे. माढ्यामध्ये शरद पवार काय निर्णय घेतात हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
माढ्यामध्ये अद्यापही राजपकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही आहे. याआधी त्यांनी धनगर समाजाचा नेता म्हणून महादेव जानकर यांच्याकडे बघितलं होतं. महादेव जानकर हे नंतर मात्र महायुतीत गेले. परत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मनधरणी केली, त्यांना परभणीतून उमेदवारी दिली. त्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटीलच उरलेले आहेत जे माढा लोकसभा मतदारसंघात नाराज आहेत. जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्या विरोधामध्ये कल्याण काळे अशी लढत पाहायला मिळणार आहे. 5 वेळा रावसाहेब दानवे इथून जिंकून आलेले आहेत. मात्र यंदा मराठा आरक्षणाचं आंदोलन ताजं असताना ही निवडणूक त्या अनुषंगानं महत्त्वपूर्ण ठरते आणि मराठा चेहरा म्हणून कल्याण काळे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे कल्याण काळे यावेळेला रावसाहेब दानवे यांना कशाप्रकारे आव्हान देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कारण 2009 साली ही लढत झाली होती रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे, मात्र त्यामध्ये कल्याण काळे यांचा पराभव झाला होता. आजच्या जीएम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.